पंढरपूरच्या विठुरायाच्या आषाढी एकादशीच्या वारीसाठी आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखी सोहळा मुक्ताईनगर येथून आज सोमवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास शिवशाही बसने रवाना झाला. कोरोनामुळे मर्यादा असल्याने यावर्षी देखील पालखी सोहळ्याला 40 वारकऱ्यांचा सहभाग आहे. या सर्व वारकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात लसीकरण झालेले व अहवाल निगेटिव्ह झालेल्या वारकऱ्यांना पालखी सोहळ्याला सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. कोरोना महामारीमुळे गेल्या 2 वर्षापासून आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यावर मर्यादा आहे. मात्र शेकडो वर्षाच्या वारीच्या परंपरेला खंड नको म्हणून राज्य शासनाकडून पायवारी ऐवजी बसमधून पंढरपूरला जाण्यासाठी मोजक्या वारकरी प्रतिनिधींना परवानगी दिली जाते. त्यानुसार यावर्षी संत मुक्ताईच्या पादुका शिवशाही बसने पंढरपूरला रवाना झाल्या. हा पालखी सोहळा बसने बुलढाणा जालना बीड येरमाळा बार्शी मार्गे आज सायंकाळी पंढरपुरात दाखल होईल अशी माहिती संत मुक्ताई संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांनी EBM News बोलताना दिली आहे. संत मुक्ताईच्या पादुका शिवशाही बसने पंढरपूरला रवाना झाल्या आहेत. या प्रवासात आज सायंकाळी संत मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर माऊलीची भेट होईल. त्यानंतर राज्यातील सर्व मानाच्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होतील. दरम्यान आषाढी एकादशीच्या वारीसाठी गेलेला पालखी सोहळा हा पौर्णिमेपर्यंत पंढरपूरला मुक्कामी असेल. पौर्णिमेचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर पालखी सोहळा परत बसनेस मुक्ताईनगरला येईल असे ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांनी सांगितले. जुगल पाटील, EBM News, मुक्ताईनगर. आज सकाळी आदिशक्ती श्री संत मुक्ताईची पालखी श्री विठ्ठलाच्या दर्शनाचा आषाढवारी निमित्त या ठिकाणी निघत आहे. दीपक मराठे वरंगाची यांच्या सपत्नीक या ठिकाणी महापूजा करण्यात आली. प्रामुख्याने 40 वारकरी घेऊन बसने हा प्रवास आहे. जालना, बुलढाणा, बीड, येरमाळा, बार्शी आणि पंढरपूर जवळपास 12-13 तासाचा बसने प्रवास आहे. दरवर्षी आम्ही पायी जात असतो. 2500-3000 भाविक पायी देखील येतात. कोरोनाचं संकट असल्या कारणाने त्या ठिकाणी राज्य शासनाच्या सूचनानुसार कोरोनाच्या महामारीमध्ये ज्या नियमावली तयार केलेली आहे त्याचा परिपूर्णपणे वापर करून अधिकाधिक भाविकांना त्रास होणार नाही या दृष्टीने आम्ही प्रयत्न करून ही वारी यशस्वी करणार आहोत. या वारीचं वैशिष्ट्य म्हणजे आज संध्याकाळी आम्ही त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताईची बहीण भावांची भेट घेऊन पंढरपूरमध्ये आमचं त्या ठिकाणी आगमन होईल. पौर्णिमेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी थांबणार आहोत. पौर्णिमेचा काला करून वारी ते परत ते सर्व वारकरी बसनेच या ठिकाणी परत येतील. सर किती वारकऱ्यांना परमिशन? 40 वारकऱ्यांना 2 बसेसच्याद्वारे या ठिकाणी राज्य शासनाने परवानगी दिलेली आहे. त्याच पद्धतीने 40 वारकरी बसमध्ये जातील आणि अतिशय आनंदाने ही वारी संपन्न करतील. आज सकाळी 3:30 वाजता वारंगाव येथील आमचे वारकरी दीपक मराठे सपत्नीक त्यांनी महापूजा केली. असंख्य वारकरी भाविक पंढरपूरला जाता येत नाही म्हणून या ठिकाणी दर्शन मुक्ताईचं दर्शन घेत आहेत. विशेष म्हणजे लाईव्ह दर्शन यावेळेस आहे. म्हणजे मलकापूरहून जर पालखी गेली तर मलकापूरच्या भाविकांना त्या ठिकाणी दर्शन होईल. विठ्ठलाचं दर्शन मुक्ताईचं दर्शन लाईव्ह आम्ही देणार आहोत. सर्व भाविकांना विनंती आहे की लाईव्ह दर्शन घेऊन घरीच ही वारी संपन्न करावी जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही. कोरोनाचं संकट लवकर नष्ट हो एवढी मुक्ताई चरणी श्री विठ्ठल चरणी आमची प्रार्थना. फेसबुक लाईव्ह. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.